सात वर्षीय मुलगा अचानक रडायला लागला. आईजवळ येऊन पाहणार तितक्यात आईच्या डोळ्यासमोरच त्याचा मृत्यू झाला. काय घडलं पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. वंस सिंग वय वर्ष 7 असं मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. याबाबत सविस्तर असे की मांडवन गन फराटा येथील दगडवाडी रोड गोकुळनगर इथं संदीप अशोक घाडगे यांचं उसाचं गुराळ आहे. या गुराळवर राजकुमार नथू सिंग हे कुटुंबासमवेत कामाला आहे. राजकुमार सिंग व त्यांची पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी घरी असतानाच घरगुती कारणावरून किरकोळ वाद सुरू होता. रात्रीच्या वेळी आई पुढे चालत असताना मागून त्यांचा वंस हा मुलगा येत होता. आईनं मागे येणाऱ्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला असता त्यावेळी त्यांना बिबट्या निदर्शनास आला. यावेळी बिबट्यानं आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर हल्ला करत उसाच्या शेतात फरफटत नेले. त्यानंतर आईनं मोठ्यानं आरडाओरड केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या गुराळ कामगार, ऊसतोड कामगार व उपस्थित असणाऱ्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान पोलीस व वन विभागालाही कळवण्यात आले. रात्री उशिरा चिमुकल्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधण्यात यश आलं. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. झालेल्या या घटनेनं परिसर सुन्न झालाय.